नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाह्य प्रक्रिया भाग दोन या प्रकरणामध्ये आपण नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांचा सविस्तरपणे आपण अभ्यास केला. आजच्या तासाला आपल्याला भूजलाचे कार्य व त्यापासून निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जमिनीत मुरलेले पाणी, पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून किंवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते व हे मुरलेले पाणी अछिद्र खडकांच्या थरापर्यंत जाऊन साठते. हे साठलेले पाणी म्हणजेच भूजल होय. प्राचीन काळापासून मनुष्य भूजलाचा वापर करत आलेला आहे. आपण सर्व जाणतो की प्राचीन काळापासून मानवाने विहिरीच्या माध्यमातून भूजल वापरण्याचा प्रयत्न केला. खडकातील विद्राव्य घटक खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. ज्यावेळेस खडकातील पाणी जमिनीमध्ये जमिनीतील पाणी खडकामध्ये मुरते त्यावेळी जी विद्राव्य खनिजे असतात ती विरघळतात आणि भूजलाबरोबर वाहत जातात. ज्याप्रमाणे भूपृष्ठावर पाण्याचा प्रवाह असतो त्याचप्रमाणे भूपृष्ठाखाली देखील पाणी हे वाहत असते किंवा प्रवाहित असते. त्यामुळे हे सर्व खनिजे या पाण्यामध्ये विरघळतात व खनन कार्य घडून येते. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या खडकातील खनिजांचे संचयन होते. संचयन म्हणजेच काय की ही सर्व खनिजे एका ठिकाणी साठतात, याला आपण संचयन असे म्हणतो. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. ज्याप्रमाणे नदी खनन, वहन व संचयन कार्य करते त्याचप्रमाणे भूजल देखील खनन, वहन आणि संचयनाचे कार्य करते. भूजलाच्या या कार्यामुळे विलय विवर, त्यानंतर चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, तसेच आदोमुखी व उद्भोमुखी लवण स्तंभ इत्यादी भूरूपे आपल्याला तयार होताना दिसतात. त्यानंतर आपण भूजल पातळी म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपण सर्व जाणतो की पाऊस हा पृथ्वीवर पाण्याचा एकमेव स्रोत आहे. आपल्या भूपृष्ठावर पावसाच्या माध्यमातून किंवा वृष्टीच्या माध्यमातून पाणी येते. भूजल पातळी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल असे म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्यमान इत्यादी घटकांवर भूजल पातळी बदल होत जातो. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण किंवा पर्जन्याचे प्रमाण खूप असेल अशा ठिकाणी भूजल पातळी ही आपल्याला वाढलेली दिसते. तर त्या मानाने सर्वसाधारण पर्जन्यमान असेल किंवा कमी पाऊस असेल अशा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये भूजल पातळी आपल्याला थोडी कमी आढळते. आता साधारणपणे पावसाळ्यात भूजल पातळी ही भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात भूजल पातळी खोलवर जाते. अशा पद्धतीने भूजलाचे कार्य आपण होताना पाहतो. धन्यवाद.